आले आले भाग्य लक्ष्मी। कुदात्या काशी खर संग या घराला देर देणारी तू एकलीच आहेस बघ। देणी परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून देते कुदात्या। काय झालं हे बघा, मी जे काही सांगतोय शांतपणे ऐका। मिस्टर सूर्या तुमची आई डॉक्टर नाही सरिता ताई, मला सत्य काय ते सांगितलंच पाहिजे। मिस्टर सूर्या तुमच्या गाडीला जो अपघात झाला त्यात तुमची आई गेली। सूर्या हे बघा, तुम्हाला हे आधीच सांगण्याचं गरजेचं होतं, पण तुमची तब्येत बरोबर नव्हती म्हणून तुम्हाला काही सांगता आलं नाही। आता तुम्ही लवकर बरे व्हा, तुमचे बाबा तुमची वाट बघतात। अशा वेळी धर्म असता तर धर्म आईच्या अंत्यविधीला सुद्धा आला नाही तो, बाप्पाजीकडे काय गेला तिकडचाच होऊन राहील। आम्ही एक निर्णय घेतलाय, धर्माला आम्ही आमच्या घरातून प्रॉपर्टीतून बेदखल करणार आहोत। मी काशीला आणि सरिताला मदतीला घेतो आणि काम सुरू ठेवतो। यात घराच्या तिजोरीच्या आणि बँकेच्या लॉकर्सच्या साव्या आहेत। यापुढे ही सगळी जबाबदारी तुझी आहे। गुरुवाहिनी सांगितल्याप्रमाणे या घरचा सगळा कारभार सगळे व्यवहार तू बघायचेस। तू घेतलेले निर्णय अंतिम असतील, त्यांना कोणीही विरोध करणार नाही, अगदी आम्ही सुद्धा नाही। आई बाबा डोंबिवलीत राहायला गेले, माझ्या मित्रांनी बघितलं त्यांना तिकडे। हॅलो मालती, वंदना बोलतीये मी। हो चाललंय, ठीक आहे ठीक आहे। नाही अग, तुला माहिती नसेल कदाचित, पण श्री डोंबिवलीत आलाय राहायला। नाही का कसा काय, मी भेटल्यावरती सविस्तर बोलते तुझ्याशी। एकच सांगायला फोन केला तुला, तुझ्या घरून त्याला डबा पाठवलोच। या प्रश्नाने मी फार गोंधळलोय। आत्या ही काशी भागिणीची मुलगी, आपलं घराणं इतकं मोठं आहे आणि तरीही तुम्ही माझं लग्न एका भागिणीच्या मुलीशी। तो समजा देवाचाच खेळ होता बघ, तो दिसच वेगळा होता बघ। मोठा भूकंप झाला होता गावात, समधी लोक घाबरून घरातून बाहेर पडली होती। भूकंपामुळे गावातलं लाईट गेलं होत, देवळातला गाभारात अंधारच होता बघ। समईच्या उजेडात काशीचं भिरोबा बरोबर लगीन लावून दिली। नंतर कळलं भिरोबाच्या जागी तू बसला होतास। आणि काशीचं लगीन तुझ्या बरोबर लागलं। आत्या हे सगळं किती विचित्र आहे, पण मला काहीच आठवत नाहीये। आणि म्हणूनच कदाचित काशीला आपली बायको म्हणून स्वीकारायला माझं मन मारत नसेल। अरे हे असं का वागतायत माझ्याशी? आजवर मी ह्यांच्यासाठी जगले, आता ह्यांच्याच मनात माझी काही जागा नसेल तर या घरात मी का राहायचं?